नेहा माझ्या पत्नी विशाखा म्हणतात कदम. आम्हाला आता 30 तारखेलाच बेबी झालेली आहे, बेबी गर्ल. तर आम्ही तुम्हाला इकडचा एक्सपिरियन्स सांगतो की काय होतं एक्झॅक्टली, की किती छान सुखसुविधा आम्हाला दिलेल्या आहेत आणि स्वच्छता तर इथे खूप चांगली आहे. आणि हे आम्हाला पाहून खूप आनंद झालेला आहे की म्हणजे आताही असं म्हणजे आम्हाला पूर्ण घरच्यासारखं वातावरण वाटत होतं. त्याच्या पुढे माझी बायको सांगेल की तिचा एक्सपिरियन्स काय होता इकडे. इथे जेव्हा मी 30 तारखेला आले तेव्हा म्हणजे मला खूप कोऑपरेशन भेटलं सिस्टर्सकडून, डॉक्टरकडून सपोर्ट भेटला लेबर रूममध्ये. आणि त्यांनी मला भरपूर नॉलेजही दिलं की बेबीला कसं बाहेर पुश करायचं आहे वगैरे. आणि तिथून नंतर मला वॉर्डमध्ये आणल्यानंतरही त्यांनी खूप हेल्प केली ब्रेस्ट फिडिंगबद्दल आणि बेबीची एक्झामिनेशन वगैरे करायला पण. आणि आम्ही ह्या आधी जो सेमिनार अटेंड केलेला की प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला कसं ओळखायचं, लेबर पेन काय असते, बाळाची केअर कशी घ्यायची किंवा स्वतःची केअर कशी घ्यायची हे सगळं सांगण्यात आलं. आणि ब्रेस्ट फिडिंगसाठीही आम्हाला खूप नॉलेज दिलं की ब्रेस्ट फिडिंग कशी करायची आहे, किती टाईम इंटरवल्समध्ये करायची आहे, आणि मग तर घरी गेल्यानंतर बाळाची केअर कशी घ्यायची याबद्दलही सांगितलं. सो थँक्स टू होल टीम, इथे खूप नॉलेज भेटलं, केअर पण भेटली, सपोर्टही भेटला. आणि आम्ही खूप हॅप्पी आहोत की फायनली आम्ही आमच्या बाळाला घरी येऊ. आणि आम्हाला असं कुठेही वाटलं नाही की आम्ही हॉस्पिटलमध्ये आहे, इकडे आम्हाला म्हणजे असं ॲज अ फॅमिली म्हणून ट्रीट केलेलं आहे इकडे. तर हा खूप छान एक्सपिरियन्स होता आमच्या घरवाल्यांसाठी, खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू.